जय जय जाऊ, मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि सध्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असेल तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. मराठा आरक्षणाचा लढ्याचं नेतृत्व सध्या मनोज जरांगे पाटील करत आहेत, पण जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये सरकारकडून एक मोठं षडयंत्र रचल्या जात आहे. आणि या षडयंत्राचा उलगडा नकळतपणे का होईना छगन भुजबळ स्वतः बोलून गेलेले आहेत. आता सगळ्यात आधी ही छगन भुजबळांची एक क्लिप पहा, त्या क्लिप नंतर तुम्हाला कळेल की जरांगे पाटलांना कशा पद्धतीने गोवण्यात येत आहे, त्यांना अटक कधी होणार आहे, आणि त्यांच्या अटकेसाठी, त्यांना अटक करण्यासाठी जे काही अडथळा आहे तो अडथळा कशा पद्धतीने दूर केला जात आहे, अशा तिन्ही बाबतीतली चर्चा आपण करणार आहोत. तत्पूर्वी एकदा ही क्लिप पाहून घ्या. घडलं होतं असं, त्याच्यामध्ये स्पेशल एका ऑफिसरची नेमणूक केलेली आहे सरकारनं. काय त्याचा जो आहे पूर्ण अहवाल येईल. कधी कधी काय होतं की आणखीन काहीतरी वेगळं वळण लागू नये किंवा शांतता राहावी म्हणून सुद्धा आलेले अहवाल जे आहेत काही वेळेला काही दिवसाकरता ते थांबवून ठेवतात. हळूहळू ते सगळं बाहेर येईलच ना. खरंच आहे ना, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर 80 पोलीस जखमी झाले होते की नाही त्याचा रेकॉर्ड मिळेल की नाही, तुम्ही लोकांनी जी आहे जळती घरं दाखवली की नाही, मग आणखीन खरं खोटं काय करायचं आहे. क्लिप पाहिली, क्लिप मध्ये चार महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा काय आहे, तर पहिला मुद्दा असा आहे की सरकारने जरांगे पाटलांच्या चौकशीसाठी एक स्पेशल ऑफिसर नियुक्त केलेला आहे. मी सांगत नाही बरं का, भुजबळ साहेब सांगत आहेत, आणि ते सरकारचे प्रतिनिधी आहेत, ते सरकारमधले मंत्री आहेत, ते सरकारमधले एक मोठे नेते आहेत. आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की जरांगे पाटलासाठी एक महत्वाचा स्पेशल ऑफिसर नेमलेला आहे. या ऑफिसरनं आपली चौकशी सुरू केलेली आहे, आणि तो चौकशी अहवाल पूर्ण अहवाल म्हणजे अजून पूर्ण झाला नाही, पूर्ण अहवाल लवकरच शासनाच्या दरबारी येणार आहे. पण तत्पूर्वीच त्या अहवालातल्या बऱ्याच काही गोष्टी शासनापर्यंत पोहोचलेल्या आहेत, ज्याच्यामुळे जरांगे पाटलांवर कारवाई करणे शक्य आहे, त्यांना अटक करणे शक्य आहे. पण अनुचित प्रकार घडू नये म्हणून सध्या तरी तो अहवाल बाहेर काढला नाही, किंवा त्या पद्धतीने जरांगे पाटलांवर कारवाई केलेली नाही असं मी म्हणत नाही, भुजबळ साहेब स्वतः म्हणत आहेत. आता या अहवालातून आणखी दोन गोप्यस्फोट भुजबळ साहेबांनी केले आहेत की नेमकं जरांगे पाटलांना अटक कोणत्या कारणासाठी होणार आहे. तर ते दोन्ही कारण त्याच्यामध्ये दिली आहेत. पहिलं कारण असं दिलेलं आहे की आंतरवल्ली सराटीमध्ये जे काही 80 पोलिसांना मारहाण झाली, त्या 80 पोलिसांच्या मारहाणीच्या बाबतीमध्ये जरांगे पाटलांना जबाबदार धरण्यात आलेला आहे असं त्या पोलीस ऑफिसरचं म्हणणं आहे, म्हणजेच त्या अहवालाचं म्हणणं आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, त्यांच्यावर आरोप काय करण्यात आलेला आहे की बीडमध्ये जे काही जाळपोळ झालेली आहे त्या जाळपोळीचे आरोप सुद्धा जरांगे पाटलांवर करण्यात आलेले आहे, हे सुद्धा त्या अहवालाच्या माध्यमातूनच पुढे आलेलं आहे असं मी सांगत नाही, असं स्वतः कोण सांगतंय तर छगन भुजबळ साहेब सांगत आहेत. आता मूळ मुद्दा असा आहे की जर हा अहवाल तयार केलेला असेल, या अहवालामध्ये आंतरवली सराटीतील मारहाणीचा ठपका जरांगे पाटलांवर ठेवला असेल, बीडमधील जाळपोळीचा ठपका जर जरांगे पाटलांवर ठेवला असेल, तर मग एवढं सगळं होऊन सुद्धा ही माहिती असून सुद्धा आतापर्यंत जरांगे पाटलांना अटक का झाली नाही, तर याचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण हेच आहे की जरांगे पाटलांना जर अटक केलं तर अनुचित प्रकार घडू शकतो, किंवा महाराष्ट्रातला मराठा समाज जो आहे तो पेटून उठू शकतो आणि या सरकारला पळताभुई थोडी करू शकतो. म्हणून अजून तरी त्यांनी जरांगे पाटलांना अटक केलं नाही. पण हे मात्र फिक्स आहे, भुजबळ साहेबाच्या या वक्तव्यातून दोन गोष्टी एकदम क्लिअर कट आहेत. पहिली गोष्ट की त्यांची चौकशी केली, आणि दुसरी गोष्ट की त्यांच्यावर या दोन्ही घटनांचे आरोप ठेवण्यात आलेले आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना अटक करणं अत्यंत साधं सिम्पल सोपं काम सरकारसाठी होऊन गेलेलं आहे. पण मूळ मुद्दा असा, या सोप्या कामामध्ये एक मोठा अडथळा आहे, तो अडथळा म्हणजे काय, तर इथल्या मराठा समाजाचं जरांगे पाटलांना असलेलं समर्थन. जरांगे पाटलांच्या मागं आज महाराष्ट्रातला संपूर्ण 6 कोटी मराठा समाज आहे, आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलांना अटक करणं एवढं सोपं नाही हे सरकारला माहित आहे. म्हणून मागच्या काही दिवसापासून तुम्ही पाहत असाल की सगळे आमदार जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत आहेत, सगळे नेते जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं आमदार आता आंदोलन करायला लागले जरांगे पाटलांच्या विरोधात, किंवा मग फेक किंवा पैसे देऊन किंवा काहीतरी दलाली देऊन किंवा काहीतरी फेक नॅरेटिव्ह सेट करून वेगवेगळे मराठा समाजाची साठीचेच आंदोलन म्हणून आंदोलन उभे करण्यात येत आहेत. त्यामध्ये एक महत्वाचं आंदोलन म्हणजे कोणतं, तर ते उंबरे उर्फ राठोड ताई यांचं सुद्धा एक आंदोलन आहे. त्याच्यामधून असं स्पष्ट झालं कित्येक फोन कॉल्स किंवा फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यात, त्याच्यामध्ये पैशाची मागणी किंवा ह्या सगळ्या गोष्टी. 15 दिवसापूर्वी एक आंदोलन केलं त्यांनी एका पाण्याच्या प्रॉब्लेमसाठी ते राठोड म्हणून, नंतर इकडे आल्यावर उमरे पाटील म्हणून, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, तिथे जाणारे लोक किंवा त्यांच्यासोबत असणारे लोक कोण कोण आहेत, या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की ते जे आंदोलन आहे किंवा ते जे उपोषण आहे हे कोणीतरी स्पॉन्सर केलेलं आहे असं या सगळ्या चर्चेतून दिसून येत आहे. म्हणजेच आता मूळ मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांवर या सगळ्या घटनांचे आरोप ठेवलेले आहेत शासनानं, त्याचा अहवाल तयार आहे, सगळ्या गोष्टी शासनाकडे तयार आहेत, फक्त अटक कधी करायची हा एक प्रश्न आहे. आणि ती अटक का लांबणीवर जाते, तर मराठा समाज ताकदीनं जरांगे पाटलांच्या पाठीशी उभे आहे, आणि म्हणूनच मागच्या काही दिवसांपासून हे मराठा समाजाचं आंदोलन फोडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न होत आहेत.
ते कोणत्याही बाबतीत असो, पहा तुम्ही सर्व सोशल मीडियामध्ये बघा, जरांगे पाटलाच्या विरोधात एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह सुरू आहे, म्हणजे निगेटिव्ह बातम्या किंवा नकारात्मक बातम्या चालू आहेत. सगळा इलेक्ट्रॉनिक मीडिया बघा तुम्ही, सगळे चॅनल्स बघा, टीव्ही 9 जर थोडस वगळलं ना तर बाकीचे सगळे जे चॅनल्स आहेत की नाही, हे सगळे चॅनल्स जरांगे पाटलांच्या सोबत असणारे आरक्षणाचे अभ्यासक म्हणून जे लोक त्यांच्यापासून दूर गेले किंवा जे विरोधात आहेत किंवा ज्यांनी दलाली घेऊन विरोधात गेले, अशा सगळ्या लोकांना आपल्या इथं पॅनलिस्ट म्हणून बसवत आहेत आणि अर्धा अर्धा एक एक तास त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. कारण की जरांगे पाटलांच्या मागे जे मराठा समाज आहे तो फुटला पाहिजे, आणि ज्या वेळेस जरांगे पाटलांच्या पाठीमागचा हा मराठा समाज वेगळा जाईल किंवा दूर जाईल त्याच वेळेस जरांगे पाटलांना अटक केली जाईल. म्हणून सध्या माझं मराठा समाजाला सगळं तळमळीने एवढं सांगणं आहे की तुम्हीच जरांगे पाटलांची ताकद आहेत, आणि जरांगे पाटील हे जर कोणासाठी लढत असतील तर ते फक्त गोरगरीब मराठ्यांसाठी लढत आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांची ताकद कमी झाली असं वाटलं की सरळ सरळ ह्या सगळे दोषारोप जरांगे पाटलावर ठेवण्यात येतील आणि त्यांना अटक करण्यात येईल आणि मराठा आरक्षणाचा लढा संपुष्टात आणला जाईल. म्हणून माझी कळकळीने विनंती आहे सगळ्या मराठा समाजाला की 6,60,000,000 मराठा समाज हे षड्यंत्र समजून घ्या. हे जे भुजबळ साहेब जे बोललेत की नाही, हे सगळं परफेक्ट प्लॅनिंग सगळं तयार करून ठेवलेलं आहे. फक्त आणि फक्त वेळ आहे की मराठा समाज थोडा जरांगे पाटलांच्या बाजूला जाणं आणि त्याच्यासाठी मराठा समाजाच्या लढ्यात फूट पाडण्यात येत आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी दिसून येते की जर समजा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तोपर्यंत याच्यातून जर काही निघालं नाही बाहेर किंवा मराठा समाजाला काही भेटलं नाही तर कदाचित निवडणुकानंतर हा मुद्दा थोडासा ढिला होईल आणि हा मुद्दा ढिला पडला किंवा हा मुद्दा मागे पडला की पुन्हा एकदा हे चौकशीचा अहवाल समोर आणण्यात येईल आणि त्यावेळेला परत पुन्हा जर आता आहे ते सरकार जर सत्तेमध्ये असेल तर 100% जरांगे पाटलांना अटक करण्यात येईल आणि हे कार्यक्रम संपुष्टात आणण्यात येईल. मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो संपुष्टात आणण्यात येईल. म्हणून माझी जनतेला कळकळीची विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही ताकदीनं 6,60,000,000 मराठा समाज आणि इतर सर्वच बहुजन समाज, मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, सगळे लोक जोपर्यंत या जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहत नाहीत खंबीरतेनं तोपर्यंत सरकार त्यांना काहीही करू शकत नाही. म्हणून सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे कारण हा लढा केवळ मराठा समाजाचा नाही तर या लढ्यामध्ये गोरगरिबांचा लढा आहे, हा सगळ्या विस्थापितांचा लढा आहे आणि ह्या विस्थापितांचे नेते म्हणून जरांगे पाटील पुढे आलेले आहेत. म्हणून सगळ्या समाजाने जरांगे पाटलांशी ताकदीनं मागं उभं राहावं ही कळकळीची विनंती करतो. आणि सरकारला माझी आता कळकळीची विनंती एक अशी आहे की जर सरकारला वाटत असेल की बाबा आम्ही असं काहीच केलं नाही, आम्ही स्पेशल ऑफिसर नियुक्त केला नाही, आम्ही त्यांच्याबद्दल दोषारोप ठेवलेले नाहीत, आम्ही त्यांच्यावर असे म्हणजे सराटीतल्या मारहाणीचे किंवा बीडच्या जाळपोळीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करणार नाहीत किंवा त्या पद्धतीनं त्यांना आरोपी म्हणून पकडलेले नाही, तर सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं पाहिजे की छगन भुजबळ जे काही बोलले ते वैयक्तिक बोललेले आहे, त्या बाबतीत किंवा तशा सरकारच्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ऑफिसर नाही, तशा पद्धतीनं आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले नाही, तशा पद्धतीनं आमची त्यांना अटक करण्याची कोणतीही प्लॅनिंग किंवा योजना नाही, असं माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं पत्रकार परिषद घेऊन. नाही तर इथली 6 कोटी जनता काही दुधखुळी नाही किंवा येडी नाही. जनतेला माहित आहे ज्या माणसावर 7,000,000 कोटीचे आरोप आहेत, ज्या माणसावर 70,000 कोटीचे आरोप आहेत आणि जे आरोप तुम्ही स्वतःच केलेले आहेत ते सगळे लोक सध्या तुमच्यासोबत मंत्रीपदावर, उपमुख्यमंत्री पदावर आणि वेगवेगळ्या पदावर आहेत. याचा अर्थ काय की इथं जे अपराधी आहेत त्यांना तुम्ही सोबत घेऊन मंत्रीपद देता, पण जे निरपराध आहे, जे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य मराठ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, विस्थापितांसाठी घरदार सोडून लढतो आहे त्याला मात्र तुम्ही अटक करायचं पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे सरकारला की सरकारने ताबडतोब सांगावं, एकतर छगन भुजबळ खोटं बोलत आहेत नाहीतर मग ही जी प्लॅनिंग केलेली आहे ती सगळी खरी आहे, आणि मग याचा जनताच हिशोब घेईल, जनताच विधानसभेच्या येत्या निवडणुकीमध्ये दाखवून देईल की जरांगे पाटलांना अटक करणं किती सोपं आहे की अवघड आहे ते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना माझी जनतेला सुद्धा कळकळीची विनंती आहे की तुम्ही जरांगे पाटलांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहा आणि अत्यंत ताकदीनं ही ताकद दिसली पाहिजे त्यांना, जेणेकरून जरांगे पाटलांना अटक करणं त्यांना अशक्य झालं पाहिजे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. कारण का अटक करणं महत्वाचं, म्हणजे अटक करणं थांबलं पाहिजे का म्हणतोय मी, कारण त्यांच्यावर गुन्हा कोणत्याही प्रकारचा त्यांनी गुन्हा केलेला नाही, ते मराठा समाजासाठी केवळ लढलेले आहेत, त्यांच्यावर हे खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल करत आहेत. जर समजा आंतरवली सराटीमध्ये तेवढी पोलीस कुमकच पाठवली नसती, ते आदेशच दिले नसते तर पोलिसावर मारहाण झाली असती का नसती झाली. दुसरी महत्वाची गोष्ट बीडचा जो विषय, तो बीडमध्ये ज्यांचे घर जळाले त्या स्वतः आमदारांनी येऊन सांगितलं की यांचा आणि मराठा आंदोलकांचा काही संबंध नाही, हे घर वैयक्तिक दुश्मनीतून किंवा वैयक्तिक राजकीय हितसंबंधातून किंवा राजकीय गैरसंबंधातून, काय म्हणू आपण त्याला, राजकीय विरोधातून जाळण्यात आलेले, हे त्यांनी स्पष्ट केलं. असं असताना सुद्धा जरांगे पाटलावर ठपका ठेवला जातोय, म्हणजे याच्यामध्ये मोठं षडयंत्र आहे. आणि म्हणून समाजाने ताकदीनं जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा आणखी एक विषय सांगतो तुम्हाला की आपल्या समाजातली, आपल्या घरातील जी मुलं शिकत आहेत किंवा ज्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आहेत, पुन्हा पैसा अडथळा ठरतोय, अशा सगळ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप आहे. या ऍपमध्ये तुम्ही बेसिक गणित शिकू शकता, मराठी व्याकरण शिकू शकता, 5वी नवोदय स्कॉलरशिप, 8वी नवोदय स्कॉलरशिप, हे सगळे कोर्सेस शिकू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे न्यायमूर्ती गायकवाड सर आहेत, जे फक्त हाताच्या 10 बोटावर 10,000 इंग्रजीची वाक्य शिकवतात आणि ते सुद्धा स्पेशल तुमच्यासाठी आपल्या ऍपमध्ये त्यांची बॅच ठेवण्यात आली. त्यांच्या बॅचची फीस 3000
रुपये आहे, पण आपण त्यांना सांगितलं की बाबा आम्ही गोरगरिबासाठी काम करतो म्हणून आमच्या बॅचमध्ये तुम्ही फक्त 300 रुपयात द्या, तर त्यांनी 300 रुपयात बॅच उपलब्ध करून दिली. ज्याला कोणाला इंग्रजी शिकायची असेल त्यांनी न्यायमूर्ती गायकवाड सरांची इंग्रजीची बॅच घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती सगळ्यांकडे पोहोचवा, सगळ्या मराठा समाजाला जागृत करा आणि हे षडयंत्र हाणून पाडा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.